एल्गार परिषदेमध्ये सहभागी असलेल्या नेत्यांनी त्यांच्या विरोधातील अत्याचाराविरोधात नाराजी व्यक्त केली तर ते देशविरोधी ठरत नाहीत म्हणूनच एल्गार परिषदेबाबत एसआयटी चौकशीची मागणी केली असा जबाब राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी न्यायमूर्ती पटेल आयोगापुढे दिलाय कोरेगाव भीमा प्रकरणी चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती जे एन पटेल आयोगासमोर शरद पवार यांची आज साक्ष नोंदवण्यात आली आणि यावेळेस एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं पवार यांनी आयोगासमोर अधोरेखित केलं आयोगानं उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस रामदास आठवले यांनाही बोलवायला हवं का या प्रश्नावर हा आयोगाचा प्रश्न आहे असं उत्तर शरद पवार यांनी दिलं प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या बंदमुळं मालमत्तेचं नुकसान झालं त्याची जबाबदारी कुणाची असा सवालही आयोगानं शरद पवार यांना केला त्यावर आपण कोरेगाव विमाच्या घटनेबाबत बोलायला आलो आहे आणि नंतर कुणी काय भूमिका घेतली पुढे काय झालं यावर आपण बोलू इच्छित नाही असं उत्तर शरद पवार यांनी आयोगाला दिलं आज या चौकशी दरम्यान साक्ष नोंदवण्या दरम्यान आयोगासमोरची शरद पवारांची साक्ष अजून संपलेली नाहीये मात्र मधला वेळ हा जेवणासाठी राखून ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे जवळपास साडे अकरापासून सुरू झालेली ही साक्ष काही वेळापूर्वी थांबवण्यात आली तीन वाजता या साक्षीला पुन्हा एकदा सुरुवात होईल पुन्हा एकदा शरद पवार हे आयोगापुढे उपस्थित होतील एकूण दहा प्रश्न आतापर्यंत आयोगाने आणि त्यांच्या वकिलांच्या टीमने हे विचारलेले आहेत आ, एकंदरीत आपण बघितलं तर पहिला जो प्रश्न होता, जंग, होता की एखाद्या वक्तव्यानंतर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन जर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होत असेल तर अशी जबाबदारी ही नेमकी कोणाची असते तर यावर शरद पवारांनी उत्तर देताना अर्थातच लोकप्रतिनिधींनी जेव्हा जाहीर वक्तव्य ते करतात तेव्हा ते, ते जबाबदारीनंच वागलं पाहिजे आपण काय बोलतोय याचं भान राखलं पाहिजे त्यासोबतच जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत प्रक्षोभक वक्तव्य करू नयेत तसे जर होत असेल तर मात्र जबाबदारी ही त्या नेत्याचीच असेल असं देखील शरद पवारांनी सांगितलेलं आहे दुसरा प्रश्न विचारला होता कुठल्याही राजकीय पक्षाला सभेसाठी जागा देताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील तर अशा सभांना जागा देताना सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही ही महत्वाची बाब लक्षात ठेवली पाहिजे असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे जर एखाद्या सभेला जागा दिलेली असेल आणि त्या सभेनंतर जर काही तणाव निर्माण झाला तर पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता यायला हवं ती जबाबदारी पोलिसांची असेल अशा पद्धतीचं उत्तर सुद्धा शरद पवारांनी दिलेलं आहे मात्र सोयीस्कर ठिकाणी म्हणजे मुंबईतलं आझाद मैदान असेल दिल्लीतलं शेतकरी आंदोलन असेल या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडू शकतात त्यावेळेस नेमकं काय करायचं असा पटेलांनी पटेल पवारांना प्रश्न विचारला होता त्यावेळेस शरद पवारांचं उत्तर असं आलंय की सामान्यत अशी आंदोलनं ही सत्तेच्या जवळ जाऊन घेण्याचा प्रयत्न असतो लोकांचा जेणेकरून शक्य झालं तर संबंधित खात्याचे मंत्री असतील जबाबदार लोकप्रतिनिधी असतील त्या आंदोलकांची भेट घेऊ शकतात आणि त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन उत्तर देखील देऊ शकतात त्यामुळे अशा प्रकारच्या ठिकाणी अशी आंदोलनं घेतली जाऊ शकतात त्यासोबतच चौथा प्रश्न होता की तुमचं प्रतिज्ञापत्र म्हणजे शरद पवारांचं प्रतिज्ञापत्र हे कायद्यातल्या कोणत्या तरतुदींच्या आधारे आहे हा वकिलांचा सवाल होता त्यानुसार शरद पवारांनी उत्तर दिलेलं आहे की आयपीसी कलम एकशे चोवीस ए हे ब्रिटिशकालीन आहे मात्र हल्ली त्याचा वापर सर्रासपणे चुकीच्या पद्धतीने होताना दिसतोय तो थांबवायला हवा असं मला वाटतंय आपल्याकडची उपयुक्त माहिती सरकारला देणं हे आपलं कर्तव्य आहे जर माझ्या माहितीने सरकारला काही मदत मिळणार असेल तर ते जरुरीचं आहे त्याच्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे सध्याचं आयपीसी कलम एकशे चोवीस ए हे ब्रिटिशकालीन असून त्याचा सर्रासपणे चुकीचा वापर होतो असं उत्तर शरद पवारांनी दिलं आहे असं एकूण दहा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आलेले आहेत प्रकाश आंबेडकर यांच्या विषयीचा देखील महत्वाचा प्रश्न हा शरद पवारांना विचारण्यात आलेला होता अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि त्यावर शरद पवार यांनी नेमकी काय काय उत्तरं दिलीत हे आपण पाहतोय पण या सोबतच मनश्री आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या जबाब नोंदणी दरम्यान घडलीये एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं शरद पवार यांनी आयोगाला सांगितलं या सगळ्याचा नेमका काय संदर्भ होता नक्कीच या सगळ्या प्रश्नोत्तरांच्या दरम्यान जेव्हा एल्गार परिषदेचा विषय निघाला तेव्हा या दोन वेगवेगळ्या घटना आहेत असं सांगण्यात आलं त्यांचं जे महत्वाचं वक्तव्य आहे ते नेमकं काय होतं आपण बघूयात की एल्गार परिषदेत झालेल्या भाषणात त्या व्यक्तींनी त्यांच्यामध्ये होत असलेल्या अत्याचारांवर नाराजी व्यक्त केली असेल मात्र ती देशविरोधी होत नाही म्हणूनच त्यांच्या एसआयटी चौकशीची मी मागणी केली असं शरद पवारांचं आयोगापुढे विधान आहे आणि निश्चितच हे या संपूर्ण चौकशीमध्ये महत्त्वाचं मानलं जाते। ही चौकशी ही जबाब नोंदणी अजूनही सुरूच आहे त्यामुळे याच्या अपडेट जाणून घेण्यासाठी पुन्हा तुमच्याकडे येऊ तुर्तच धन्यवाद मनश्री या सगळ्या माहिती बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट